अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील जय भारत विकास कार्यकारी सहकारी सोसायटीची सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। आज या निवडणुकीतील बळीराजा पॅनलच्या उमेदवारांनी प्रचार नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली असून तत्पूर्वी श्री क्षेत्र बनबाबा मेहबूब सुभानी दर्गा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जाऊन सर्व उमेदवारांनी पुष्प अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉक्टर अरुण चौधरी, तेजमल बागमार, सुहास चौधरी, वामन चौधरी, मनोज चोडिया, सचिन इंगळे, वायसी चौधरी, महेंद्र लोखंडे, पठाण करीम खा, संतोष नेरिया, परमसिंग मथुरे, चंदूशेठ फिरके, योगेश चोपडे, लिबर्टी टेलर, रमेश तेली यांच्यासह सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। चमत्कार। जय भारत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी फत्तेपूर यांची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे। यामध्ये फत्तेपूर गाव आणि पिंपळगाव या दोघ गावाची ही पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 हा कार्यक्रम लागलेला आहे। येणाऱ्या 5 जून या रोजी मतदानाची तारीख आहे। माघारीची तारीख 2 दिवसापूर्वी झालेली असून फत्तेपूर याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोसायटीच्या निवडणुकीसाठी बिनविरोधसाठी दोघं बाजूने प्रयत्न केले गेले। या ठिकाणी 2 पॅनल उभे राहिलेले आहेत। 13 उमेदवारांची 13 सभासदांची ही सोसायटी असून 13 विरुद्ध 13 असे 19 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। आणि गेल्या या आठवडाभरामध्ये या बिनविरोधच्या चर्चेसाठी बरेच खलबते फत्तेपूर शहरामध्ये झाली। आमच्याकडूनही खूप प्रयत्न केले गेले। समोरच्यांनीही त्या ठिकाणी 2 पाऊल पुढे येण्याचा प्रयत्न केला। परंतु आमचं जे पॅनल या ठिकाणी उभं केलेलं आहे, बळीराजा पॅनल, या बळीराजा पॅनल आम्ही आमचे फत्तेपूर शहराचे प्रमुख आमचे सर्वांना सुपरिचित तेजमलभाऊ बागमार यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी खरं तर ही निवडणूक कुठल्याही पक्षाचं चिन्ह या निवडणुकीला नाही आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी ती अटॅचमेंट तिची असते। मग कोणकोणत्या पक्षाचं काम करतो, कोणकोणत्या पक्षाचं काम करतो हा विषय या ठिकाणी निवडणुकीमध्ये महत्त्वाचा नसून ही सहकारची निवडणूक आहे। सहकारची निवडणूक याच्यासाठीच आहे की या पॅनलमध्ये आपले उमेदवार आपण रिंगणामध्ये उतरवलेले आहेत आणि हे उमेदवार विजयी झाल्यानंतर या सोसायटीला त्या उमेदवारांपासून काय फायदा होईल, सोसायटी ही आपली संस्था जी आहे ही नफ्यामध्ये कशी येईल, या संस्थेचा गेल्या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये सभासदांना किती जास्तीत जास्त फायदा देण्याचा प्रयत्न देता येईल हा प्रयत्न निवडून येणाऱ्या उमेदवारांनी करायचा आहे। आणि तोच प्रयत्न या ठिकाणी आमचे तेजभाऊ बागमार असतील यांची सर्व टीम 13 लोकांचे नाव घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही, परंतु तेजभाऊंच्या नेतृत्वामध्ये ही सहकारी संस्थेची जी निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगले उमेदवार बळीराजा पॅनलने अत्यंत चांगले की ज्या उमेदवारांना कुठेही त्या ठिकाणी असं नाव ठेवण्याजोगा कुठलाही उमेदवार आमचा नाही आहे, अगदी खणखरी नाणं असलेले आमचे सर्व 13 चे 13। बळीराजा पॅनलचे प्रमुख श्री तेजूशेठ आपल्या बरोबर नेहमीच असणारे आणि प्रेरणास्थान असं मी संबोधतो असे आपले जामनेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीयुत राजू पाटील, सर्व कॅन्डिडेट म्हणजे जे उमेदवार उभे आहेत ते सगळे उमेदवार आणि या ठिकाणी जमलेले सगळे शेतकरी बांधव, सहकारी मित्र आणि अजून कोणी सुटला असेल तर त्यांच्याविषयी मी बोलतो, या सगळ्यांच्या सहकार्याने बळीराजा पॅनल एक प्रकारे आपण प्रेरणा घेऊन उभे राहिलेलो आहे।
आणि राजीव पाटलांनी जे आता काही आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आजपर्यंत सोसायटीमध्ये असा कोणताही विकास झालेला नाही, तर त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्या विकासाच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि आजपर्यंत जर झालेलं नसेल असं नाविन्यपूर्ण काम त्यांना करून दाखवू असं आश्वासन मी आपल्या सर्व उमेदवारांमार्फत राजू पाटलांना देतो आणि सर्वांना माझ्यासह सगळ्यांना शुभेच्छा देतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.